मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत दिली आहे. शिंदे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात हे आश्वासन दिले. ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणातील काही माहिती चुकीची होती असा आक्षेप घेतलाय. त्यांनी म्हटलंय की राज्यपालांनी भाषणात उल्लेख केलेले अनेक प्रकल्प तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सुरू केले होते. विधानभवनाच्या प्रांगणात ते पत्रकारांशी बोलत होते. कोणीतरी राज्यपालांची दिशाभूल केली आहे असंही ते म्हणाले. गायरान जमिनीवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. राज्यभरातील गायरान जमिनीवरच्या अतिक्रमण कारवाईवर राज्य सरकार ठाम असल्याची माहिती राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. गायरान जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना पुन्हा नव्याने नोटिसा बजावणार असून नोटिशीला 30 दिवसात उत्तर न आल्यास कायदेशीर कारवाई सुरू करणार असल्याचं राज्य सरकारने सांगितलं. कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी कांद्याचा लिलाव रोखून धरला आणि उग्र आंदोलन केलंय. कांद्याचे भाव घसरल्याने उत्पादकांमध्ये नाराजी आहे. सरकारने तत्काळ कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये अनुदान जाहीर करावं आणि 15 ते 20 रुपये प्रति किलो दराने कांद्याची खरेदी करावी अशी मागणी केली आहे. विमान प्रवास आज सर्वसामान्यांसाठीही वरदान ठरतोय. देशाचे नागरिक मेक इन इंडिया अंतर्गत लवकरच संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानातून प्रवास करू शकतील. आज शिवमोग्गाला स्वतःचे विमानतळ मिळाले. ते अतिशय भव्य आणि सुंदर आहे. हा विमानतळ म्हणजे या देशातील सैनिकांच्या स्वप्नाचं एक नवीन उड्डाण आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. कर्नाटकातील बेळगावजवळच्या शिवमोगा जिल्ह्यातील नव्या विमानतळाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना न्यायालयाने 4 मार्चपर्यंत CBI कोठडी सुनावली आहे. दिल्ली अबकारी धोरण घोटाळा प्रकरणी CBIने रविवारी सिसोदिया यांना अटक केली होती. त्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलंय. नेपाळचे माजी पंतप्रधान KP शर्मा ओली यांच्या CPN-UML पक्षाने पुष्पकमल दहाल प्रचंड यांच्या नेतृत्वाखालील सत्तारूढ आघाडी सरकारचा पाठिंबा काढलाय. त्यामुळे नेपाळमधील राजकीय समीकरणं बदलली असून 2 महिन्यांपूर्वी सत्तेत आलेलं सरकार अडचणीत येण्याची चिन्ह आहे. इटलीच्या दक्षिणेकडील समुद्र किनाऱ्याजवळ बोट फुटून झालेल्या दुर्घटनेमध्ये मरण पावलेल्यांची संख्या आता 60 झाली आहे. या दुर्घटनेतील अनेक जण अजूनही बेपत्ते आहेत. कॅलिब्रियन किनाऱ्याजवळ झालेल्या बोट दुर्घटनेनंतर 80 जणांना वाचवण्यात यश आलंय. मात्र बचावासाठी गेलेल्या पथकाला 60 जणांचे मृतदेह सापडलेत. तसेच अद्याप अनेक जण बेपत्ते आहेत. मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने आज महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गाणं बहरला हा मधुमास प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. गुरु ठाकूर यांनी लिहिलेलं हे गाणं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलंय. अजय अतुल यांनी या चित्रपटाला आणि गाण्याला संगीत दिलंय. हा चित्रपट 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होतोय. ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत रविवारी महिलांच्या T20 विश्वकरंडक स्पर्धेचं विक्रमी 6वं विजेतेपद पटकावलंय. त्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग हिने एक अनोखी कामगिरी करताना भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉन्टिंग यांच्या कामगिरीला मागे टाकलंय. पॉन्टिंगने 4 वेळा विश्वकरंडक स्पर्धा आपल्या नेतृत्वात जिंकली. ही कामगिरीही लेनिंगने मागे टाकली. तसंच धोनीने ICC 3 मोठ्या स्पर्धांचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. त्या कामगिरीलाही लेनिंगने मागे टाकलंय.